नमस्कार मित्रांनो भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज सोमवार महादेवांचा सर्वात आवडता वार या दिवशी महादेवांची पूजा आराधना केली तर ते खूप प्रसन्न होतात थोड्याशा पूजेनेही ते प्रसन्न होतात म्हणूनच त्यांना भोळा महादेव म्हटले जाते ते जितक्या लवकर प्रसन्न होतात तितक्या लवकर क्रोधितही होतात आणि एकदा का ते क्रोधित झाले तर त्यांच्या क्रोधापासून कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही म्हणून सोमवारी पूजा करताना चुकूनही ही कामे करू नका नाही तर तुम्हाला त्यांच्या क्रोधाचा सामना करावा लागेल सोमवारी काळे कपडे घालून महादेवांच्या मंदिरात जाऊ नये कारण काळा रंग महादेवांना अजिबात आवडत नाही म्हणून पांढरे आकाशी हिरवे ऑरेंज अशा रंगाचे जे महादेवांना प्रिय आहेत असे कपडे घालावेत काही व्यक्तींचा आहार मांसाहार असू शकतो परंतु सोमवारी मांसाहार करून महादेवांच्या मंदिरात कधीही जाऊ नये कारण महादेवांना जनावरे खूप आवडतात व आपण आपले पोट भरण्यासाठी जनावरांना मारून खातो हे महादेवांना कधीच आवडणार नाही म्हणून सोमवारी मांसाहार करू नये आणि जर केलेच असेल तर महादेवांच्या मंदिरात जाऊ नये महादेव शक्तीला सर्वस्व मानतात आणि शक्ती म्हणजे स्त्री म्हणून स्त्रीचा अपमान महादेव कधीही सहन करू शकत नाहीत तसे तर कधीही स्त्रीचा अपमान करू नये परंतु जर सोमवारी तुमच्या हातून एखाद्या स्त्रीचा अपमान झाला किंवा भांडण झाले आणि ती स्त्री जर शिवभक्त असेल तर महादेवांच्या क्रोधापासून तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही सर्वांच्या घरात भांडणतण ठेवतात परंतु जर सोमवारी घरात महादेवांचे पूजन करायचे असेल तर घरात शांतता ठेवावी ज्या घरात तंटा रस्वा फुगो असेल अशा घरी महादेव अजिबात थांबत नाहीत सोमवारी कोणाबद्दल वाईट बोलू नये कोणाची चुगली करणे कोणाला मारणे कोणाबद्दल अपशब्द काढणे अशी कामे करू नये काया वाचा व मनाने शुद्ध राहून महादेवांची आराधना करावी महादेवांना जनावरे खूप आवडतात म्हणून त्यांचे वाहन नंदी आहे व त्यांनी गळ्यात सापाच्या माळा धारण केल्या आहेत म्हणून महादेवांच्या पूजेत त्यांनाही स्थान आहे आपण मंदिरात गेलो व महादेवांची पूजा केली परंतु नंदीची केली नाही तर आपली पूजा वाया जाते म्हणून आधी नंदीची पूजा करावी व थोडासा गोळ नंदीला नैवेद्य म्हणून अर्पण करावा सोमवारी साप दिसल्यास त्याला कधीही मारू नये तसे तर सापाला कधीच मारू नये पण सोमवारी सापाला मारल्यास महादेवांच्या क्रोधाचा सामना करावा लागू शकतो सोमवारी सज्जन व्यक्ती साधू संत यांचा अपमान करू नये व विशेषतः जे अघोरी साधू जे महादेवांचे भक्त असतात अशा साधूंचा तर चुकूनही अपमान करू नये कारण भगवंत भक्तीचा भुकेला असतो आणि त्यांच्या भक्ताचा अपमान म्हणजे त्यांचा अपमान यामुळे ते क्रोधित होतात या दिवशी घरी आलेला अतिथी किंवा भिकारी कोणालाही उपाशी जाऊ देऊ नये त्यांना अन्नदान करावे स्वयंपाक करून पोटभर खायला द्यावे आणि शक्य असेल तर एक मुठभर तांदूळ दर सोमवारी कोणा एका व्यक्तीला दान करावे महादेवांना पांढरा रंग फार आवडतो व सर्व पांढरी फुले महादेवांना वाहिली जातात परंतु केतकीचे फुल पांढरे असूनही महादेवांना वाहिले जात नाही त्याबरोबरच शंखाचा वापर महादेवांच्या पूजेत करू नये कारण महादेवांनी शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्याचे प्रतीक म्हणून शंखाकडे बघितले जाते म्हणून शंखात पाणी घेऊन महादेवांना अर्पण करू नये तुम्ही शंखाचा वापर शंखनात करण्यासाठी करू शकता पण पूजेत वापरू नये महादेवांची पूजा करताना आपण तांदूळ वापरतो तेव्हा लक्षात असू द्यावे की तांदूळ अखंड असावेत तुटलेले तांदूळ पूजेत वापरू नयेत हळद कुंकू ह्या उत्पत्तीच्या वस्तू आहेत व त्या शक्तीशी म्हणजे स्त्रीशी संबंधित आहेत म्हणून महादेवांना हळद व कुंकू कधीही वाहू नये महादेवांना नारळही वाहू नये वाळलेली खराब झालेली फुलेही महादेवांना अर्पण करू नये परंतु बेलाची पाने कधीही शिळी होत नाहीत तुम्ही वाहिलेली बेलाची पाने पाण्याने धुवून पुन्हा महादेवांना वाहू शकता शिवलिंगावर तुळस वाहू नये किंवा शिवलिंगावरचे पाणी तुळशीला वाहू नये असे केल्याने तुमच्या चालू कामात अडथळा निर्माण होतो कारण असे केल्याने तुम्ही दोघांनाही नाराज करता तुळशीची पाणी महादेवांच्या परिवारात कोणालाही जसे गणपती पार्वती महादेव कार्तिक स्वामी यांना चुकूनही वाहू नये या चुका कधीही पूजेत करू नये आणि जर कधी आपल्या हातून अशा काही चुका झाल्या असतील तर त्यांची क्षमा मागा ते जरूर क्षमा करतील कारण ते भोळे भंडारी आहेत प्रदोष काळात महादेवांची पूजा करणे खूप चांगले व शुभफलदायी असते या दिवशी संध्याकाळी महादेवांची यथाशक्ती पूजा करावी जे शक्य असेल ते महादेवाला अर्पण करावे व काहीच नसेल तर एक तांब्या महादेवावर पाणी अर्पण करावे व महादेवांची प्रार्थना करावी एक तुपाचा दिवा महादेवांच्या मंदिरात दर सोमवारी सायंकाळी लावावा याने महादेव प्रसन्न होतात जर मंदिरात जाऊन दिवा लावणे शक्य नसेल तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता व महादेवांना प्रसन्न करू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर तसेच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद